मित्रांनो, प्रश्न आहे घर बसल्या होमिओपॅथिक उपचार. आता हा जो प्रश्न आहे याचे दोन भाग आहेत. घर बसल्या होमिओपॅथिक उपचार याचा पहिला अर्थ असा होतो की आपण कुठला तरी उपचार घेत आहात आणि उपचार घेताना आपण स्वतः सोरायसिसची काय काळजी घ्याल घरी बसल्या, म्हणजे आपण स्वतः घ्यायची काळजी. आणि ही काळजी जर आपण घेतली तर आपला सोरायसिसची तीव्रता कमी होईल आणि आपल्या औषधांचा गुणात्मक परिणाम वाढेल. तर याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी काय आहेत त्याबद्दल आपण बोलूया. पहिल्यांदा ज्यावेळेला आपण उपचार घेत आहात तर आपला सोरायसिस मॉडरेट किंवा सिव्हिअर जर असेल तर त्याचा परिणाम यायला, औषधांचा परिणाम यायला वेळ लागेल. तोपर्यंत आपण सोरायसिसचा त्रास काही गोष्टी आपण घरी बसून कमी करू शकतो. तर सोरायसिसचा त्रास कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जसं उदाहरणार्थ सोरायसिसमध्ये खूप प्रमाणात खाज येणे, कोंडा पडणे, आपण बाहेर गेल्यावर आपल्याला सोरायसिस लपवता येत नाही किंवा सोरायसिस त्रास देतो किंवा लोकांच्या लक्षात येतो, याच्यासाठी आपण काय करू शकतात की जेणेकरून आपला सोरायसिसचा त्रास कमी होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिसमध्ये त्वचा कोरडी होते, खाज येते आणि कोंडा पडतो. तर हे लक्षणं कमी करण्यासाठी सोरायसिस रुग्णाने दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. जसं सकाळी आंघोळ करायची आहे, आंघोळ करताना कोमट किंवा गार पाणी घ्यायचं आहे, खूप गरम पाणी घ्यायचं नाही. आंघोळ झाल्यानंतर 3 मिनिटाच्या आत भरपूर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे 3 प्रकारचे असतात, जेली, लोशन्स आणि क्रीम्स. तर जेली जी आहे ती जाड असते, क्रीम्स जे असतात हे थोडे कमी जाड असतात आणि लोशन्स हे पातळ असतं. तर याचे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे उपाय आहेत. यापैकी आपल्याला जे सूट होईल ते आपण लावू शकता. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत जर आपण सगळ्या भागावर लावलं तर त्याचा फायदा दीर्घकाळ राहतो, पण आपण जर उशिरा लावलं तर त्याचा फायदा कमी वेळ राहणार आहे. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपण त्वचा मऊ राहण्यासाठी, खाज न येण्यासाठी जसं मॉइश्चरायझर लावलं आहे तसं त्वचा आतून मऊ होण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायचं आहे, मिनरल्स घ्यायचे आहेत, म्हणजे पालेभाज्यांचे सूप, सॅलड्स याचं प्रमाण वाढवा, म्हणजे आपली जी त्वचा ही आतून मऊ होईल आणि मॉइश्चरायझरने बाहेरून मऊ होईल. यानंतर दिवसभरात 6-7 तासामध्ये 8 तास परत आपली त्वचा कोरडी होणार आहे, परत त्याच्यावर कोंडा येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण परत पुन्हा संध्याकाळी आंघोळ करून हीच प्रोसेस परत करायची. ही झाली घर बसल्या होमिओपॅथीची काळजी. आता दुसरा भाग या प्रश्नाचा असा पण असू शकतो की आपण खूप दूर राहत आहात, आपल्याला दवाखान्यात येणं शक्य नाही, तर आपल्याला घरी बसून सोरायटिटमधून होमिओपॅथीची ट्रीटमेंट आपण घ्यायची असेल तर आपण काय करावं. याच्यासाठी आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट उपलब्ध आहे. ऑनलाईन ट्रीटमेंटची पद्धत ही आपण प्रत्यक्ष दवाखान्यात येऊन जी ट्रीटमेंट घेणार अगदी याच्यामध्ये काहीही फरक नाही, फक्त प्रोसेस वेगळी आहे. उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा आपण आपल्या सोरायसिसची छायाचित्र फोटो काढायची आहेत आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवर ती पाठवून द्यायची आहेत. त्यावरून आम्हाला आपल्या सोरायसिसची तीव्रता कळणार आहे. त्यानंतर आमच्या वेबसाईटवर जाऊन आम्हाला आपल्याला औषध देण्यासाठी जी काही आवश्यक माहिती आहे ती माहिती, जे प्रश्न आहेत, साधारणतः 40 प्रश्न आहेत, त्या सगळ्या 40 प्रश्नांची शांततेने संपूर्ण परिपूर्ण सविस्तर उत्तरं द्यायची आहेत. या उत्तरांवरून आपण जेव्हा उत्तर देणार त्या माहितीवरून आम्ही आपल्या केसली आपल्या ज्या केसची त्याचा ॲनालिसिस करणार आणि आपल्या औषधं काय ही काढणार. त्यानंतर आमच्या असिस्टंट डॉक्टर तुम्हाला फोन करतील आणि आम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल त्याबद्दल तुम्हाला विचारतील. त्यानंतर परत दुसऱ्यांदा आपल्या केसचा ॲनालिसिस होईल आणि हे ॲनालिसिस झाल्यानंतर आमचे प्रमुख डॉक्टर म्हणजे मी, डॉक्टर सोनोने, या केसचा मी अभ्यास करणार आणि आमच्याकडनं तुम्हाला फोन येणार, फोनवर मी आपल्याशी बोलणार आणि आपल्याला आपला आजार कसा आहे, आपली ट्रीटमेंट कशाप्रकारे होईल, आपल्याला किती खर्च येऊ शकतो याविषयी आपल्याला सविस्तर माहिती देणार. त्यानंतर आपला उपचार सुरू होतो, म्हणजे आम्ही आपणास कोरियरने औषधं पाठवणार 1 किंवा 2 महिन्याची. त्यानंतर परत आपला फॉलोअप होणार, फेर तपासणी होणार, ज्यामध्ये पहिल्या औषधाचा काय परिणाम झालेला आहे, पुढचं औषध काय असेल. तर दरवेळेला आपल्याला आपले फोटो पाठवायचे आहेत. पुन्हा 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी जेव्हा आपण फोटो पाडणार त्यावेळेला दोघं फोटोंमध्ये फरक जो आहे आणि आपल्याला काय काय फरक पडला याचं ॲनालिसिस होऊन पुन्हा आमच्याकडनं तुम्हाला फोन येणार. आणि अशा प्रकारे आपण
दर महिन्या 2 महिन्यांनी ऑनलाईन कन्सल्टेशन करून आपण उपचार घेऊन सोरायसिसमुक्त होऊ शकतात. या दरम्यान जर आपल्याला पहिल्यांदा क्लिनिकला यायचं, आपण क्लिनिकला येऊ शकतात. नंतर ज्या ज्या वेळेला आपल्याला शक्य नाही त्या त्या वेळेला ऑनलाईन ट्रीटमेंट घेणं, आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला सहज शक्य आहे त्यावेळेला आपण दवाखान्यात येऊन प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. असे दोन्ही हायब्रिड आपण करून आपण आपला चांगला उपचार करू शकतो. या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. ही ट्रीटमेंटला आम्ही म्हणतो आपण घर बसल्या ऑनलाईन ट्रीटमेंट घेणे. तर आपल्या या प्रश्नाची, दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला अजून काही शंका असल्यास आपण असे प्रश्न आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.